सो मित्रांनो, 3 डिसेंबरला यूट्यूबचा क्रिएटर कलेक्टिव्ह हा इव्हेंट होता, जो की वरळीमध्ये होता. सो आम्ही बाय बस बाय ट्रेन असं करत करत परेलपर्यंत पोहोचलो आणि हा इव्हेंट होता वरळीमधील डिएब्लो रेस्टॉरंटमध्ये. सो अशा पद्धतीने आम्ही डिएब्लो रेस्टॉरंटमध्ये आलो. त्याच्या बाहेरच तुम्हाला क्रिएटर कलेक्टिव्हचं एक छानसं बॅनर पाहायला मिळतं, ज्याच्यावरती लिहिलं आहे कसं काय मुंबई. सो बेसिकली अशा पद्धतीने साधारणतः एंट्रान्स होता, या ठिकाणी खूप सारे सेल्फी पॉईंट्स होते आणि मग आज जाताना आम्हाला बॅन दिला. त्याच्यानंतर आतमध्ये गेल्यानंतर अशा पद्धतीने छान अशी अरेंजमेंट केलेली होती आणि या ठिकाणी तुम्ही पूर्ण एक जे वेन्यू होता तो पाहू शकता. आणि आफ्टर दॅट नेक्स्ट आम्हाला स्टार्टरमध्ये खूप छान छान पदार्थ खायला मिळाले आणि नेक्स्ट आमच्यासमोर होते ते म्हणजे होस्ट आणि ते आम्हाला खूप छान छान इन्फॉर्मेशन देत होते. त्यासोबतच आजचं इव्हेंट कशाबद्दल असणार आहे याच्याबद्दल इन्फॉर्मेशनसुद्धा मिळत होती. आणि यावर्षी यूट्यूबला 15 वर्ष पूर्ण झालेली आहेत, त्याच्यामुळे त्याच्याशी रिगार्डिंग आम्हाला एक छानसा व्हिडिओ दाखवला आणि आम्ही तेसुद्धा सेलिब्रेशन केलं आणि पुढे आम्ही केकसुद्धा कट केलेला आहे. नेक्स्ट आहे, तुम्ही या क्रिएटर्सला ओळखत असालच, पायल जैन आणि टीना जैन. तर त्या या आजच्या इव्हेंटच्या होस्ट होत्या किंवा गेस्ट होत्या असं आपण म्हणू शकतो. सो बेसिकली आम्ही या प्रोग्राममध्ये खूप सारी मजा केली, खूप सारे इंटरॅक्शन झालं नवीन नवीन क्रिएटर्ससोबत. या ठिकाणी प्लीज स्माईल करा, दादा फोटो काढतायत. त्याच्यानंतर नेक्स्ट अगेन या ठिकाणी एक छानसा केक आणला होता यूट्यूबला 15 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आणि तो केक जे होस्ट आणि गेस्ट आहेत त्यांनी कट केला. सो आम्ही सगळ्यांनीच खूप मस्त असं सेलिब्रेशन इथे केलं. केकची टेस्ट खूप छान होती आणि मग या ठिकाणी खाण्यासाठी खूप छान छान पदार्थ होते, बट मेजॉरिटी ऑफ द पदार्थ नॉनव्हेज होते आणि बिंग व्हेजिटेरियन पर्सन मला फक्त एवढंच खायला मिळालं. आफ्टर दॅट या ठिकाणी असे छान छान गिफ्ट्स वगैरे काय काय होतं आणि त्याच्यानंतर सगळे खाऊन झाल्यानंतर एकमेकांसोबत बेसिकली कोलॅबोरेशनसाठीचा एक इव्हेंट होता, त्याच्यामुळे सगळेजण एकमेकांसोबत बोलतात किंवा ओळखी करून घेत आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट इव्हेंट संपल्यानंतर छान सगळ्यांनी बाहेर मस्त फोटोज काढले आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो होतो घरी. सो घरी जातानाचे बेसिकली हे काही छोटे छोटेसे क्लिप्स आहेत आणि आफ्टर दॅट यूट्यूबकडून आम्हाला काही गिफ्ट्ससुद्धा मिळाले. तर त्या गिफ्ट्समध्ये कॅप आहे, डायरी आहे, पेन आहे. सो बेसिकली असे काही या ठिकाणी गिफ्ट्स होते. सो बेसिकली हा माझा पहिला व्लॉग आणि पहिलाच असा काहीतरी इव्हेंट मी अटेंड केलं होतं. व्लॉगिंग कसं करतं त्याच्याबद्दल काही आयडिया नाही, बट थोडासा असा छोटासा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक करा आणि शेअर करा आपल्या मित्रांसोबत. थँक्यू. आणि थँक्यू यूट्यूब टीम एवढ्या छान पद्धतीने इव्हेंट ऑर्गनाईज केल्याबद्दल. थँक्यू.